धोत्री येथील पृथ्वीराज सुरेश बिराजदार वय वर्ष 8 गेले 4 दिवस तो गायब झाला होता। त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार 30 डिसेंबर रोजी वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी तातडीनं तपास यंत्रणा लावली। सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी 5 पथकांची नियुक्ती केलेली। 4 दिवसानंतर पृथ्वीराजचा ठावठिकाणा लागला। कुंडल येथील टोळीनं त्याला ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 5 आरोपींसह पृथ्वीराजला ताब्यात घेतलंय। गुरुवारी दुपारी अज्ञात इसमानं धोत्री येथून पृथ्वीराजला उचललं। संतोष शेडवाळ आणि नितीन उर्फ चार्ली शेडवाळ यांनी त्याला दुचाकीवर मध्यभागी बसवलं व त्याचं तोंड दाबून धरलं व त्याला सोलापूरच्या दिशेनं घेऊन गेले। तेथून पृथ्वीराजला कुंडल जिल्हा सांगली येथे नेण्यात आलं। तेथे लक्ष्मण किसन चव्हाण यांच्या ताब्यात त्याला ठेवण्यात आलं। लक्ष्मणच्या मदतीसाठी केदार शिवपुजे व रमेश बिराजदार यांनी पृथ्वीराजचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली। वळसंग पोलिसांना सुगावा लागताच कुडल येथे सापळा रचून 5 आरोपींना जेरबंद केलं। पृथ्वीराज यालाही त्याच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलंय।